डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उद्गाव बँक 500 कोटी रुपयांचं उद्दिष्ट गाठणार. कितीही नवीन कायदे येऊ द्यात, सभासदांचं हित पाहणार. गणपतराव पाटील यांनी दिला वार्षिक सभेत शब्द. गेली 58 वर्ष सभासदांनी ठेवीदारांनी आणि कर्जदारांनी विश्वास ठेवला, त्याचमुळे डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील उद्गाव सहकारी बँक नावारूपाला आली. हाच विश्वास दृढ करा, 500 कोटींच्या ठेवी बँकेत येतील असा विश्वास आहे, असं मत श्रीदत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी व्यक्त केलं. जयसिंगपूर येथील दी मर्चंट्स असोसिएशनच्या सभागृहात उत्साहाच्या वातावरणात सभा संपन्न झाली. नोटीस वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष चौगले यांनी केले. बँकेचे चेअरमन महादेव राजमानी, प्राध्यापक ए एस शिंदे, पी एन गोडके, पी टी कुंभार, सुरेश घाटगे, राजू जुगळे, पंचायत समिती सभापती मल्लाप्पा चौगले, शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सर्जेराव शिंदे, हसन देसाई, महेंद्र बागी, अण्णासाहेब पाटील, दत्तचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील, सौ विनया घोरपडे यांच्यासह बँकेचे सर्व संचालक, हितचिंतक, ठेवीदार उपस्थित होते. आभार संचालक दामोदर सुतार यांनी मानले. महानकार न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे. पण सहकारामध्ये बँक चालवायची असेल तर सर्वसामान्य माणसांचं हित जपणं हे सहकाराचं तत्व आहे. ते जपूनच ही बँक वाढवायला लागणार आहे. किती कायदे असेल, कानून असेल, काही असेल, त्याचं अंमल करायला पाहिजे, त्याचं पालन करायला पाहिजे, एनपीए झिरो राहायला पाहिजे, सगळ्या गोष्टी जरी असेल तर सहकारी बँका ह्या सर्वसामान्य माणसांचं हित जपण्यासाठी असणारी बँक आहे. आणि त्यासाठी जे जे काय करता येईल ते आपले संचालक मंडळ अत्यंत चांगल्या पद्धतीनं विचारांनी पौरवाट चांगलं करून थकबाकी राहणार नाही या पद्धतीनं घोडके साहेबांनी विचार करतोय. मग अशी तुम्ही घोडके साहेब सांगितलं की 58 वर्ष पुरी झाली, 61 वर्षात आम्ही उतरणार आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, आदरणीय कुंभार साहेबांना आम्ही आमच्या बँकेत सामावून घेतलेलं आहे. आदरणीय कुंभार साहेब, चौगले साहेब, कदम साहेब आणि त्यांचा सर्व स्टाफ, सर्व अधिकारी 61 वर्षात 500 कोटीच्या बँक नेल्याशिवाय राहणार नाही एवढं मी ठरतो. आणि 250 कोटीची पावणे 300 कोटीची कर्ज वाटप म्हणजे जवळजवळ 750-800 कोटीची उलाटाल ही बँक 61 साली करेल अशी मला खात्री आहे. कारण आमच्या इथं काम करणारे माणसं जे आहेत किंवा अधिकारी जे काम करणारे सेवक आहेत ते अत्यंत सक्षम आहेत, विचारण आहेत. त्यांनी जर मनात ठरवलं कुंभार साहेब तर मला वाटतं 61 व्या अहवालाच्या वेळी तुम्ही जवळजवळ 500 कोटीच्या ठेवी नक्की कराल, कुठल्याही प्रकारची अडचण असणार नाही एवढं मला वाटतंय. मगाशी महाराष्ट्राचं कार्यक्षेत्र निर्माण करण्याच्या दिशेनं मंजुरीसाठी विषय ठेवला तेव्हा सांगितलं की मल्टी स्टेट मध्ये जावा, कर्नाटक मध्ये जावा. तर आम्ही 2 महिन्यांमध्ये नक्की मल्टी स्टेट मध्ये जाण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न आहे. आम्ही अफजलपूरची एक बँक आमच्या बँकेमध्ये मर्ज करून घेण्याच्या दिशेने प्रयत्न चालू आहे. अत्यंत कसोटीनं आणि चिकाटीनं प्रयत्न करतोय. त्याला जर यश आलं तर 2 महिन्यात परत इथं आमची सर्वसाधारण सभा घेऊन त्याची मंजुरी घेऊन आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आम्ही त्या पद्धतीनं प्रयत्न करावं आणि त्याचप्रमाणे ह्या 1 वर्षामध्ये आम्ही 4 नवीन शाखा काढणार आहोत. लक्षात घ्या, कारण बँकेचा विस्तार वाढल्याशिवाय ठेवी वाढणार नाही. त्याच पद्धतीनं विचार करून आम्ही त्या पद्धतीनं पुढे निघालेलो आहे. आणि इथं काम करणारे सगळे अत्यंत हुशारीनं आणि व्यवस्थितपणे काम करतात. तुम्हाला बँकेत चांगल्या पद्धतीनं सर्व्हिस देण्याच्या दिशेने विचार आहे. म्हणून तुम्ही बँकेचे जे सभासद आहेत ते आपल्या बँक समजून आपल्या बँकेतच व्यवहार करावा, आपल्या बँकेतच कर्ज घ्यावे. कर्जही देखील व्यवस्थित मिळाले जातील, कुठल्याही प्रकारची अडचण नाही. ठेवी तुमच्या अत्यंत सुरक्षित राहतील. ठेवीवरती व्याजही चांगल्या पद्धतीनं झालं, कर्जही कमी व्याजामध्ये देण्याच्या दिशेने आमचे विचार आहे. आणि जे जे सभासद झालेले आहेत त्यांना आम्ही 12% डिव्हिडंड देतोय. आणि आम्ही एक नवीन एक हे काढलेलं आहे की 1 लाखाचे शेअर्स तुम्ही घ्यावं त्यांना 12% डिव्हिडंड देणार आहे. कारण काही आमचे नेटवर्क वाढीच्या दृष्टीनं काही कल्पना आहे आणि त्या दृष्टीने एक आम्ही आव्हान केलेलं आहे सभासदांना की 1 लाखाचं शेअर्स तुम्ही घ्यावं. 6-7 वर्षामध्ये तुमचे ते पैसे फिटतील, तुमचे डिव्हिडंड तिथे जमा झाले तर ते व्याजात जमा होऊ शकतंय. म्हणून त्याही पद्धतीनं तुम्ही घेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करा. उद्गाव सहकारी बँकेला एक सामाजिक बांधिलकी समजून बोमडाळमध्ये 150 एकर छारपड पडलेली जमीन सुधारण्याच्या दृष्टीनं बँकेनं त्यांना अर्थसहाय्य केलेलं आहे. आणि ते 75% आता ती छारपड जमीन सुधारलेली आहे. 25-25% जी राहिलेली आहे ते काही दिवसामध्ये सुधारले जातील. त्याचप्रमाणे गणेशवाडी आणि शेडसा या दोन्ही गावातले म्हणून जवळजवळ 2500 एकर छारपड जमीन झालेली आहे. ती देखील सुधारण्याच्या दृष्टीनं आम्ही हमी घेतलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे कर्ज पुरवठा आमच्या बँकेकडनं होईल. तुम्हाला 2-3 वर्षामध्ये ती जमीन तुम्हाला छारपड मुक्त करून मिळेल अशा पद्धतीने त्यांना आम्ही सांगितलेलं. त्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या 1-2-3 मीटिंगही झाल्या आणि शेतकरी पण तयार झाले. ऑगस्ट 1 त्याचा प्लॅन एस्टिमेट तयार झाल्यानंतर त्यानंतर कामाला सुरुवात होईल. आणि अशा सर्वसामान्य
शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं जे जे काही करता येईल ते करण्याच्या दृष्टीनं बँक कटिबद्ध आहे. सामाजिक बांधिलकी समजून जे जे काही करता येईल ते करायचा प्रयत्न करणार आहे. ज्यांची पत नाही अशाही लोकांना पत निर्माण करून देण्याच्या दृष्टीने आमचे विचार चालू आहेत. जे भाजीपाला विकणारे, भांडीचे दुकान असणार आहेत किंवा काही असे असणार आहेत, त्याही लोकांना आम्ही बोलवून आमच्या बँकेच्या माध्यमातून कर्ज देऊन त्यांची पत कशी सुधारतील हे बघण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहे. सर्वांगानं ही बँक तुमची आहे आणि आदरणीय सारे पटेल साहेबांनी हे लावलेलं रोपटं अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढवायचं असेल तर तुमच्या सर्वांचं सहकार्य अत्यंत चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. तुम्ही या ठिकाणी आला अत्यंत खिळीमिळीत ही सभा पार पाडला. सर्व विषय अत्यंत विचारानं आणि अत्यंत दिलखुलासपणे मंजूर दिला याबद्दल आपला सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि मी थांबतो. नमस्कार.